हजारो सैनिक देशाच्या सीमांचं रक्षण करतात सणासुदीच्या काळातही आपल्या देशाचं ते रक्षण करतात इकडे देशवासी आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना हे जवान मात्र सीमेवर तैनात असतात अशा आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना खास दिवाळी फराळ पाठवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी मुंबईतल्या अनाम प्रेम या परिवारातर्फे यंदा चकली चिवडा लाडू शेव आणि शुभेच्छापत्र असलेले पंधरा हजार बॉक्स सीमेवरील सैनिकांसाठी पाठवण्यात आलेले आहेत मी सध्या मालाड येथील कोळी समाजाच्या हॉलमध्ये आहे दिवाळीनिमित्तानं या ठिकाणी आपण पाहतो आहे दिवाळीचे फराळ पॅकिंगचं काम सुरू आहे अनामप्रेम परिवारातर्फे यंदा सैनिकांना साधारण पंधरा हजार हे अशा प्रकारचे फराळाचे बॉक्स पाठवण्यात येणार आहे आणि त्याचं पॅकिंगचं काम सध्या सुरू आहे दरवर्षी सैन्याला दिवाळीनिमित्तानं फराळ पाठवण्याचं काम हे प्रेम परिवारातर्फे करण्यात येतं यंदा देखील करण्यात येत आहे जे सीमेवरती जवान आपले आपली रक्षा करण्यासाठी आहेत स्वतःचं जीव स्वतःचं बलिदान देत आहेत तिथे तर त्यांच्यासाठी दिवाळीत आपल्या परिवारापासून लांब असल्या कारणे आम्ही इकडनं फराळ पाठवतो आणि त्याच्यात ह्या बॉक्सेसमध्ये दोन चकल्या दोन लाडू चिवडा आणि शंकरपाळी असं भरून आपण एक कार्ड त्यासोबत टाकतो त्याच्यात आणि त्याच्यात त्यांना शुभेच्छा देत असतो आणि त्यांचा धन्यवाद कृतज्ञता व्यक्त करत असतो दरवर्षी ते हा उपक्रम राबवत असतात यंदा देखील राबवत आहेत सैन्याप्रती कृतज्ञता आभार व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम ते राबवत आहेत कॅमेरामॅन अजित सह मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट